नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे. एनडीएच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. एनडीए बैठकीतील प्रस्तावावर 21 नेत्यांच्या सह्या आहेत. एनडीएचा नेता म्हणून मोदींची निवड करण्यात आली. महाराष्ट्रातून शिंदे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या यावर सह्या आहेत. मोदींच्या निवडीच्या प्रस्तावावर एकूण 21 नेत्यांच्या सह्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. एनडीएचे नेते म्हणून पंतप्रधान मोदींची निवड झालेली आहे. त्यामुळे पंतप्रधान पदाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे पंतप्रधान मोदींसाठी. एनडीए बैठकीतील प्रस्तावावर 21 नेत्यांच्या सह्या आहेत. महाराष्ट्रातून शिंदे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या यावर सह्या आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे. याच प्रस्तावावर 21 नेत्यांच्या सह्या आहेत. आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आता आपल्यासोबत आहे. संदीप, अगदी खरं तर सौरभ, हा प्रस्ताव महत्त्वपूर्ण म्हणावा लागेल की एनडीएच्या बैठकीमध्ये जी काही चर्चा झाली होती त्यानुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. देशातल्या 140 कोटी जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवला. त्या विश्वासाला पात्र आम्ही नक्कीच ठरवू. आणि आत्तापर्यंतचा जो भारताचा काही इतिहास आहे तो भारताचा इतिहास जपत आम्ही यापुढेही कामगिरी करू असं खरं तर त्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मोदींच्या नेतृत्वाखालचं जे एनडीए सरकार असणार आहे ते गरीब भारतातले असतील. महिला, युवक, शेतकरी असतील, शोषित, वंचित, पीडित यांच्यासाठी म्हणजे त्यांच्यासाठी किंवा त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा पद्धतीचा देखील आशय या प्रस्तावामध्ये देण्यात आलेला आहे. आणि हा प्रस्ताव एकमतानं खरं तर संमत झालेला आहे. दुसरं महत्त्वाचं, एकूण 21 जणांनी या प्रस्ताव म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील सही त्याच्यावर आहे. आणि उर्वरित 20 सह्या देखील त्यामध्ये आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर 3 नेत्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नावं या प्रस्तावाच्या खाली म्हणजे जी काही 21 जणांची यादी करण्यात आली आहे त्यामध्ये अभिनेता पवन कल्याणचं देखील नाव आहे. त्यामुळं हा ठीक आहे. या प्रस्तावासह आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे बरोबर आज संध्याकाळी 7:30 एनडीएचे सगळे जे घटक पक्षांचे जे सगळे नेते आहेत ते नेते जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. आजपासून 9 तारखेपर्यंत राष्ट्रपती भवन हे सर्वसामान्य नागरिकांसाठी आपल्याला माहीत आहे बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कदाचित 8 किंवा 9 तारखेला मोदी सरकारचा नवीन शपथविधी जो आहे तो होऊ शकतो. आजच 17वी लोकसभा जी आहे ती राष्ट्रपतींनी विसर्जित केली आहे आपल्याला माहिती आहे. सरकार स्थापनेचा महत्त्वाचा हा प्रस्ताव आहे. सरकार स्थापनेचा मार्ग सुद्धा एक प्रकारे मोकळा करणारा हा प्रस्ताव म्हणावा लागेल. संदीप, धन्यवाद या माहितीबद्दल.